हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। सो आत्ता आम्ही निघालोय डुंगेश्वरी पर्वत आणि सुजातागडला। ॲक्च्युली आज आम्हाला खूप लेट झाला, कारण आज आम्ही सकाळी 5:30 तुमच्यासाठी मला पूर्ण बुद्धगया एक्सप्लोअर करायची होती। मी 5 गेले सगळं, वंदना एवढं नाही मला देता आली, पण परत जाणार आहे। ठीक आहे, तर चला आता आपण भेटूया सुजातागड किंवा डुंगेश्वरी पर्वत, हां दोन्हींपैकी कुठेही पहिलं जाऊ आम्ही। डुंगेश्वरी पर्वत, आता बघू किती चढायचे वरती। आणि इथं आहे ना डोली, हे बघा हे दिसते अशा टाईपचं डोलीचा प्रकार आहे। हा हे डुंगेश्वरी पर्वत हाच आहे ना। हा आणि त्याच्या वर आम्हाला चढत जायचंय, कशी चढेल माहित नाही फ्रेंड्स, पण मी शूज घालून आले। मी तो आताच जमली, पण मी जाणार, मेकर दिखाऊंगी। सो माहित नाही, माझ्यात एक तर आधीच माझी एनर्जी गेलेली आहे, पण तरीही मी जाणार, कारण वरती खूप सारी माकडे आहेत पाहायला। माझी मम्मी, वा बाय बाय। हे बघा मी शॉर्टकट मार्गाने चाललोय। मजाली का हे बघा, हे आमच्या मेन यांनी आम्हाला घेऊन आले तिथं। सो आता आम्ही पोहोचलो, एवढं पण जास्त वरती नाहीये, पण थोडं फार बघा छान आहे ना। चला वर जाऊ। बोधगयाच्या उत्तर पूर्व दिशेला 12 किलोमीटरवर डुंगेश्वरी पर्वतरांगांमध्ये प्राचीन गुफा आहे, ज्यामध्ये मुख्यतः 3 गुफा अशा आहेत ज्यामध्ये भगवान गौतम बुद्धांनी बोधगयाला जाण्याआधी कठोर तपश्चर्या केली होती। याच गुफांना डुंगेश्वरी गुफा मंदिर किंवा महाकाल गुफा असे म्हटले जाते। यापैकीच एक गुफा मंदिर आहे जिथे भगवान बुद्धांनी अन्न पाण्याचा त्याग करून इतकी घोर तपश्चर्या केली होती की त्यांचे संपूर्ण स्किन हाडांना चिकटली होती। त्यांनी त्यांच्या पोटाला हात लावला तर पाठीचा कणा लागला, उभं राहायला गेले तर उभे देखील राहता येईना। त्यांच्या शरीरामध्ये शक्तीच उरली नव्हती। आणि इथून पुढची स्टोरी तुम्हाला मी पुढे सांगितलेली आहे।
या मंदिर गुफेमध्ये आपल्याला बुद्धांची पूर्ण क्षीण झालेल्या शरीराची एक 6 फुटाची गोल्डन मूर्ती देखील आपल्याला येथे पाहायला मिळते। आणि या गुफेतूनच बाहेर गेल्यानंतर त्यांची भेट सुजाताशी झाली व तिने भगवंतांना खीर दिली, ज्यामुळे त्यांना मध्यम मार्गाची अनुभूती झाली, पुढे गयेला जाऊन ज्ञानप्राप्ती झाली। डुंगेश्वरी पर्वताची स्टोरी ही अशी आहे। प्लीज मला समजून घ्या, माझा आवाज फार खराब, आम्हाला इथे पाणी व्यवस्थित नाही भेटत आहे, त्याच्यामुळे आवाज माझा साऊंड सिस्टीम खराब झाली आहे। तर फ्रेंड्स, डुंगेश्वरी पर्वताची स्टोरी ही अशी आहे की शाक्य आणि कोळी यांच्यामध्ये पाण्याचा वाद निर्माण झाला होता। आणि जसं आपला महाराष्ट्र आणि कर्नाटकचा आहे वाद पाण्यावरनं, तर सेम रोहिणी नदीच्या पाण्यावरनं हा वाद सुरू होता। आणि हा वाद मिटवण्यासाठी त्यावेळी आपले सिद्धार्थ गौतम बुद्ध मध्ये पडले। तर ते मध्ये पडल्यानंतर तरी कोणी ऐकायला तयार नव्हतं, मग शेवटी त्यांनी देशत्याग गृहत्याग जे म्हणतात ते त्यांनी केला आणि मग ते या पर्वतावर आले। आणि इथं कम्प्लीट 5 वर्ष त्यांनी मेडिटेशन केलं, ध्यानधारणा केली, आणि 5 वर्षात त्यांना इथे ज्ञानाची प्राप्ती नाही झाली। मग ते सुजातागडवर गेले आणि सुजाता म्हणजे राणी होती त्या टायमाची, तर तिथं त्यांची एक दासी होती पल्लव, त्यांनी तिला एका पात्रामध्ये सोन्याच्या पात्रामध्ये खीर दिली। मग त्यांनी ती खीर खाल्ली, त्यांना ते खूप बरं वाटलं खीर खाल्ल्यानंतर। आणि मग ते म्हटले की हे पात्र मी पाण्यात टाकतो नदी पात्रात, आणि जर हे उलट्या दिशेने गेलं तर मला ज्ञानाची प्राप्ती होईल। तर मग योगायोगाने असं झालं, त्यांनी ते पात्र नदीमध्ये टाकलं आणि काळ नावाचा साप आहे ज्याने जंप केली आणि ते भांडं खरंच उलट्या दिशेने व्हायला लागलं। मग तेव्हा त्यांनी गयेकडे प्रवास केला। तर ही आहे स्टोरी डुंगेश्वरी पर्वताची। आता आपण जाऊया सुजाता। चल, सुजाता गड, याला सुजाता कुटी किंवा सुजाता स्तूप या नावाने ओळखले जाते। हे बौद्ध स्तूप हे सेनानी ग्राम गाव बकरोर बौद्ध गया बिहार येथे स्थित आहे। हा स्तूप भगवान गौतम बुद्ध यांना बोधी प्राप्त झालेल्या स्थानापासून चालत अवघ्या 20 मिनिटाच्या अंतरावर आहे। पूर्वी या स्तूपाला गंधहस्ती स्तूप म्हणून ओळखले जायचे, ज्याचा संबंध भगवान गौतम बुद्धांच्या मागील जन्माशी जोडला जात असे। परंतु भारतीय पुरातत्व विभाग या 1973-74 आणि 2001-2006 मधल्या उत्खननात 9व्या शतकातला एक शिलालेख आढळला। त्यामध्ये देवपाल राजस्य सुजाता गृह अर्थात देवपाल राजाने बांधलेलं सुजाता गृह असे लिहिले आहे। यावरून हे सिद्ध झाले की हा स्तूप सुजाताशी संबंधित असून पाल राजवंश राजा देवपाल यांनी 9व्या शतकात स्थापित केले। हे बघा, हा आहे सुजाता गड। तर आता आम्ही जाणार आहे तिबेटियन मार्केटमध्ये थोडी शॉपिंग करायला। मी तुम्हाला इथली शॉपिंग पण दाखवते। चला फ्रेंड्स, आम्ही आता तिबेटियन मार्केटमध्ये आलेलो आहोत।
कसा वाटला तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा प्लीज. आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला जेवढं प्रेम देता येईल तेवढं द्या. माझा आवाज खराब असल्यामुळे मला थोडं समजून घ्या.